पटकन सांगा मिस्टरांनी आता काय 20 दिवसात स्वभाव बदलणार हो की नाही? खरंय ना, पण कुठला स्वभाव बदल केला पाहिजे? तरी सुद्धा 20 दिवसात काय जाणवलं? नाही असं काय जाणवलं नाही विशेष, काय बदल करणार काय नाही जाणवलं. आणि तुमचं काय म्हणणं आहे? तसं आहे तसं स्वभाव कंटिन्यू राहते शेवटपर्यंत. परिपूर्ण आहे ना, परिपूर्ण आहे. आता तुम्ही सांगा तुमच्या मिस्टरांनी कुठला स्वभाव बदल केला पाहिजे? थोडा वेळ कमी द्यायला मिळतो त्यांना घरी, म्हणजे माहिती त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, ऑफिससाठी वेळ द्यावा लागतो, थोडासा वेळ द्यावा घरी. काय मान्य आहे तुम्हाला? कधी देणार? लवकरच. कधीच नाही देणार. तुम्ही सांगा वहिनीनी स्वभाव कुठला बदल? तिचा थोडा आग्रही स्वभाव आहे, म्हणजे खाण्याचा खूप आग्रह करते मला, वेगवेगळे पदार्थ खायला घालते, त्याच्यामुळे जरा असं वाटतं की जरा कमी आग्रह करावा. काय चांगलं आहे ना, उलट बायको सगळं करून खायला घालते. पण शिक्षा त्यांना मिळते ना, प्रयोग त्यांच्यावर होता. बरं तुम्ही घरातल्या सगळ्यांनी सांगा आता. सासूबाई खूप छान भेटली मला सुनबाई. म्हणजे मुलीसारखीच माझ्या, कुठलंच तिच्यात कमी नाहीये, सगळं सगळं ती सांभाळून घेते. आतापर्यंत तिने सगळं खूप छान सांभाळलं आम्हाला. व्हेरी बाबा बाबा तुमचे सुनबाई लग्न 20 दिवस झाले, काय अजून म्हणजे सांगता येत नाही, पण आता जेवढी माहिती तोपर्यंत चांगली. आमच्या मुलीचं आत्ताच लग्न झालंय, त्यामुळे जावयांचा असा अजून स्वभाव म्हणजे काय तो अजून कळलेला नाहीये. 20 दिवसात काय कळणार? 20 दिवसातले 18 दिवस ते दुकानात. बरोबर आहे, त्यांना दुकान सोडता येत नाही, पण जावई चांगले आहेत. चला सगळ्यांनी आपापली मतं मांडली. आता तुम्ही सगळ्यांनी अभिनय करायचा, हा ओठांची हालचाल करू नका, आणि तुम्ही गाणं ओळखायचं. हे घ्या पहिलं गाणं. लवकर उडत आले, कुठून आले, कोण्या गावाचं आलं पाखर? सासूबाई हौशी आहेत जी मराठी कडून मोत्याच येतो. थँक्यू. आता पुढचं गाणं. 1 2 3 बोलू नका. तुला शिकाडी लागे चमचम म्हणा सगळे. छडीचा प्रताप मिळाला. झी मराठी कडून ही चिंचपेटी.